हिंगोली शहरात पडक्या कुत्र्यांना एंटी रेबीज इंजेक्शन देण्याचं अभियान। संवाद मराठी लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा। आंतरराष्ट्रीय रेबीज जागरूकता दिनाचं औचित्य साधून व्हेटरनरी प्रॅक्टिशनर्स वेलफेअर असोसिएशन संस्थेच्या पुढाकारानं श्री कृपा एक्वेरियम, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था अॅनिमल फीडर ग्रुप, शिवदुर्ग मित्र मंडळ, रोट्रॅक्ट क्लब, स्नेक रेस्क्युअर्स आणि प्राणीमित्रांनी एकत्र येऊन भटके कुत्रे आणि मांजरांना अँटी रेबीज इंजेक्शन देण्याचं अभियान राबवलंय। रेबीज रोगाच्या संपूर्ण उच्चाटनासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू असताना खोपोली शहरातून खारीचा वाटा दरवर्षी उचलला जातो। या अनुषंगाने डॉक्टर राहुल मुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रवीण शेंद्रे यांच्या पुढाकाराने ही मोहीम राबवण्यात आली आहे। खोपोली शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असल्यानं नागरिकांना त्यांचा त्रास सहन करावा लागतोय। कुत्र्यांच्या चावा घेण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाल्यानं त्यांच्या दहशतीखाली नागरिक वावरत असतात। सोबतच जीवघेणा रेबीज रोगाची शक्यता सतत भेडसावत असते। भटक्या कुत्र्यांमुळे होणारे संभाव्य परिणाम गृहित धरून रेबीज रोग प्रतिबंधक इंजेक्शन देण्यासाठी आयोजित केलेल्या मोहिमेत विविध संस्थांसह रवी रोकडे, प्रगती बट्टेवाड, मनोज नांदे, शिल्पा मोदी, दर्शन शेडगे, रोशन सोनावणे, ज्योती पाटील, संजय पाटील, समीर शिंदे या प्राणी मित्रांनी देखील आपलं योगदान दिलंय। 400 अधिक इंजेक्शन देण्याचा विक्रम केला गेलाय। खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनुप दुरे आणि पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी या मोहिमेच्या आयोजनात मोलाचं सहकार्य केलंय। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। सिद्धिविनायक मसाले व कांडप केंद्र, आमच्याकडे सर्व प्रकारचे मसाले बनवून मिळतील। आता खोपोलीमध्ये प्रथमच मसाले बनवणं अजून सोपं, ना घरी न्यायचा त्रास, ना भाजायचा, ना सुकवायचा। आमच्याकडे मिरची मसाला खरेदी करा, आपणास भाजून सुकवून ताबडतोब दळून दिला जाईल। मिरची, अख्खा गरम मसाला, सुका मेवा आणि सर्व प्रकारचे धान्य, कडधान्याचे होलसेल तसंच किरकोळ व्यापारी चवीने खाणार त्यांना आम्ही बनवून देणार। एक वेळ अवश्य भेट द्या। शॉप सोमजाईवाडी भाजी मार्केट जवळ, खोपोली, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। प्रोप्रायटर सौ कांचन संजय जाधव। संपर्क 90 49 22 60 40।